नमस्कार, मी मिसेस संजोत वैद्य. आज आपण आपल्या मातृभूमीला कोरोनाच्या या संकटापासून मुक्त करण्यासाठी दैवी आशीर्वाद पाठवणार आहोत. तसेच संपूर्ण जग, सर्व देश, आपलं राष्ट्र, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपलं आरोग्य, आपली संपत्ती, आपलं काम, कामांची ठिकाणं, आपलं संपूर्ण आयुष्य याकरताही आपण दैवी आशीर्वाद पाठवणार आहोत. सर्वप्रथम एका शांत जागेवर बसा, जिथे कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा मन विचलित करणारी साधन नकोत. पाठीचा मणका ताठवा, हात जोडा व आपलं श्रद्धास्थान, आपण मानत असलेले देवी देवता यांना डोळ्यापुढे आणा व प्रार्थना करा. हे परमप्रिय परमेश्वरा, हे परमात्म्या, प्रभू रामचंद्रा, सर्व महान संत महंत, सर्व धर्मातील महान आत्मे, गुरु, आध्यात्मिक गुरुजन, आम्हाला मार्गदर्शन करणारे देवदूत व या ब्रह्मांडात संदेश वाहन करणारे पवित्र देवदूत, आम्ही तुमच्या दैवी मार्गदर्शनासाठी विनंती करत आहोत. आपले दैवी आशीर्वाद, दैवी प्रकाश, प्रेम, दैवी शक्तीकरिता प्रार्थना करत आहोत. हे परमेश्वरा, मी तुझे आभार मानते की ह्या पृथ्वीला, ह्या पृथ्वीवरील चराचरापर्यंत तुझा कृपाशीर्वाद पोहोचवण्यासाठी तू माझी एक साधन म्हणून निवड केलीस. आता आपण पूर्ण श्रद्धेने 3 वेळा ओमचा उच्चार करूयात. दीर्घ श्वास भरून घ्या. आता अशी कल्पना करा की तुम्ही एका सुंदर बागेत हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाबरोबर गोल करून बसलेली आहात. हजारोंच्या संख्येने आत्म्यांचा समूह तेथे उपस्थित आहे आणि सगळे मिळून आपल्या मातृभूमीला आशीर्वाद पाठवत आहेत. आपले हात आशीर्वाद देण्याच्या पोझिशनमध्ये आपल्या छातीजवळ ठेवा आणि आपल्या धरणी मातेला, आपल्या पृथ्वीला डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करा. डोळ्यापुढे आणताना पृथ्वीची एक छोटी प्रतिकृती डोळ्यापुढे आणा. जणू काही पृथ्वी म्हणजे एक छोटासा चेंडू आहे, बॉल आहे. आता अशी कल्पना करा की आकाशातून, त्या परमधाममधून चमकदार पांढरा प्रकाश तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि नंतर तुमच्या हातातून तो प्रकाश आशीर्वादाच्या रूपाने तुम्ही पृथ्वीकडे पाठवत आहात. तुमच्या हातातून बाहेर पडत असलेला प्रकाश व दैवी शक्ती यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. ते व्हायब्रेशन फील करण्याचा प्रयत्न करा. आता म्हणा, परमप्रिय परमेश्वरा, माझ्या मातृभूमीला तुझे कृपाशीर्वाद पाठवल्याबद्दल मी तुझे मनापासून आभारी आहे. तसेच या पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी मात्राला अगदी निष्काम भावनेने तुमचे दैवी आशीर्वाद, दैवी शक्ती पाठवल्याबद्दल मी आभारी आहे. अतिशय दृढ निश्चयाने म्हणा, हे परमेश्वरा, पृथ्वीवरील प्रत्येकाच्या हृदयात दुसऱ्यांबद्दल प्रेम, करुणा, समजूतदारपणा, क्षमाशीलता, सलोखा वाढवल्याबद्दल व त्यांच्यापर्यंत चमकदार दिव्य प्रकाश पोहोचवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्रत्येकाच्या मनात चांगुलपणा वाढू देत अशी मी प्रार्थना करते.
या जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करूयात. ओम शांती शांती शांती. ओम. आता पुन्हा आपल्या मातृभूमीची या धरणी मातेची प्रतिमा डोळ्यापुढे आणा. संपूर्ण जग या कोरोनाच्या विषाणूंच्या सावटाखाली आहे. ज्या भागात जास्त पेशंट्स आहेत असे भाग, हॉस्पिटल्स, आपल्या जवळची कुटुंब, आपले नातेवाईक या सर्वांना डोळ्यापुढे आणा. आपलं कुटुंब डोळ्यापुढे आणा. प्रत्येक व्यक्ती, एखादा भाग, एखादं शहर, एखादं ठिकाण किंवा अनेक ठिकाणंही तुम्ही डोळ्यापुढे आणू शकता. अशी कल्पना करा की तुमच्या हातून वाहत असलेल्या त्या दैवी प्रकाशाच्या ताकदीने, दैवी शक्तीच्या ताकदीने पृथ्वीवर आलेलं हे संकट पूर्णतः नष्ट झालं आहे. अक्षरशः या संकटाचे काळे ढग आकाशाकडे परत निघून गेलेले आहेत व तो भाग, ते हॉस्पिटल्स, ते शहर, ते गाव, ते कुटुंब, ती व्यक्ती कोरोनामुक्त झाली आहेत. पुन्हा सगळे पूर्वीसारखे सुखी समाधानी आयुष्य जगत आहेत. हे प्रत्येक ठिकाण, ती प्रत्येक व्यक्ती पृथ्वीवरील इंच न इंच दैवी चमत्कार प्रकाशाने उजळून निघाले आहे. सगळीकडे फक्त प्रेम, सुख, समाधान व शांती पसरलेली आहे. सगळीकडे परमेश्वराचा दैवी आशीर्वाद पोहोचलेला आहे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण होवो असा आशीर्वाद त्या परमेश्वराकडून प्रत्येका लाभलेला आहे. तथास्तु तथास्तु सो वेट आमेन. आता अशा लोकांना डोळ्यापुढे आणा ज्यांच्यामुळे तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागलं, ज्यांनी तुमच्या प्रगतीत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या कुटुंबात कलह निर्माण केला, ज्यांच्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागला किंवा आजही तुम्ही तो सहन करत आहात, अशा सर्व लोकांना अगदी सूक्ष्म रूपाने तुमच्या डोळ्यापुढे आणा आणि म्हणा, परमेश्वरा, मी तुझे खूप आभारी आहे की तू या सर्वांना निष्काम प्रेम, करुणा, समजूतदारपणा, क्षमाशीलता यांचा आशीर्वाद दिला आहे. या सर्वांचं आयुष्य तू तुझ्या दैवी प्रकाशाने, दैवी शक्तीने व दैवी आशीर्वादाने भरून टाकला आहेस. परमेश्वरा, या सर्वांना समृद्धी, विपुलता व शांतीचे वरदान दिल्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. हे परमेश्वरा, मी सर्वांना अगदी मनापासून माफ केले आहे. त्यांच्यामुळे मला आयुष्यभर उपयोगी येईल अशी शिकवण मिळाली आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. तू त्यांना समृद्ध आयुष्य दे. त्या सर्वांना डोळ्यापुढे आणून आशीर्वाद द्या. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम. ज्या परिस्थितीत त्या लोकांच्या हातून हे घडलं त्या परिस्थितीला मी माफ केलं आहे. त्या लोकांसाठी सुसंवाद, प्रेम, शांती, हुशारीचे वरदान मी मागत आहे. सो बीट सो बीट सो बीट. आता तुमच्या संपूर्ण कुटुंबाला डोळ्यापुढे आणा. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, तुमचे नातेवाईक, सर्वांना डोळ्यापुढे आणा व म्हणा, डिअर गॉड, माझ्या संपूर्ण कुटुंबाला, माझ्या नातेवाईकांना निस्सीम प्रेम, दैवी चमकदार प्रकाश, दैवी शक्ती देऊन समृद्ध केल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. तसेच त्यांचं आयुष्य
करुणा, प्रेम, शांती, एकोपा, सलोखा, दैवी शक्ती व समजूतदारपणा यांनी भरून टाकून त्यांना वेळोवेळी जी सहाय्यता केलीस त्यांचं आयुष्य विपुलता धनसंपत्तीने भरून टाकल्याबद्दल मी आभारी आहे. शिवाय एकमेकांबद्दलचा विश्वास, सकारात्मकता व क्षमाशीलता त्यांच्यामध्ये रुजवल्याबद्दल मी तुझी आभारी आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्या कृपाशीर्वादाने उजळून जाओ अशी मी प्रार्थना करते. आता संपूर्ण कुटुंब डोळ्यापुढे आणा आणि म्हणा, मी तुम्हाला माफ केलं आहे व परमेश्वराचा दैवी आशीर्वाद मी तुमच्यासाठी पाठवत आहे. परमेश्वराची कृपा तुमच्यावर लगेच झाली आहे. त्या दैवी प्रकाशाने तुमचं आयुष्य उजळून निघालेलं आहे. म्हणा, ओम शांती शांती शांती. आता तुमची कामाची ठिकाणं डोळ्यापुढे आणा. तुमचं ऑफिस, तुमचे सहकारी, तुमचे बॉस, तुमचे बिझनेसमधील पार्टनर, तुमचे कॉम्पिटिटर या सर्वांना डोळ्यापुढे आणा आणि म्हणा, परमेश्वरा या सर्वांना दैवी प्रकाश, दैवी शक्तीचा आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. या सर्वांचं आयुष्य निस्सीम प्रेम, शांती, करुणा, एकोप्यान, समृद्धी, धनसंपत्ती, विपुलतेने भरून टाकल्याबद्दल मी आभारी आहे. त्यांच्या कामाची ठिकाणं, त्यांचं कुटुंब, त्यांचे एम्प्लॉई या सर्वांना तुझे आशीर्वाद लाभू दे. प्रत्येकात चांगुलपणा व समजूतदारपणाची वाढ होऊ दे. सर्वांना समृद्ध व आनंदी आयुष्य लाभू दे. मी सर्वांना मनापासून माफ केलं आहे व ही सर्वजण यशाच्या शिखरावर पोहोचत यासाठी मी प्रार्थना करत आहे. तुमच्यावर परमेश्वराचे कृपाशीर्वाद कायम राहू देत. सो वेट तथास्त आमी से ओम शांती शांती शांती. आता तुमची बिझनेस डोळ्यापुढे आणा. तुमचे प्रोजेक्ट्स, तुमची स्वप्न, तुमची विश लिस्ट सगळं डोळ्यापुढे आणा. तुमचं एखादं काम अडलेलं असेल, एखाद्या गोष्टीत सारख्या अडचणी येत असतील, बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स येत असतील, नोकरीत अडथळे येत असतील, या सर्व गोष्टी डोळ्यापुढे आणा. तुमचे नातेसंबंधात काही अडचणी असतील, पतीपत्नी, भाऊभाऊ, भाऊ बहीण, मुलगा वडील अथवा मुलगी, आई मुलगा मुलगी, अशा कोणत्याही नातेसंबंधामध्ये काही मतभेद असतील तर ते रिलेशनशिप डोळ्यापुढे आणा. हे सर्व एक लहान प्रकाशाचा बॉल आहे असं तुम्ही कल्पना करा आणि त्यामधील गॅप एक काळा डाग आहे जो तुम्ही व्हिज्युलाइज करा. असा दृढ निश्चय करा की परमेश्वराकडून आलेला हा चमकदार प्रकाश, हा दैवी प्रकाश या अडचणींना, या गैरसमजांना दूर करत आहे आणि तुमचे गोल्स, रिलेशनशिप, प्रोजेक्ट्स, प्लॅन आणि ड्रीम्स दैवी शक्ती व दैवी प्रकाशाने उजळून निघाले आहे. दैवी प्रेम, शांती, समृद्धी, विपुलता आणि यशस्वीतेने भरून गेले आहे. आता तुमचे गोल्स डोळ्यापुढे आणा आणि कल्पना करा की तुमचा बिझनेसमधील, तुमच्या नातेसंबंधामधील, प्रोजेक्ट्समधील सर्व अडथळे दूर झाले आहे. आपल्याला सर्व क्षेत्रात सिद्धी प्राप्त झाली आहे. परमेश्वरा अडथळा निर्माण करणारी ही नकारात्मक ऊर्जा तू माझ्या आयुष्यातून, माझ्या घरातून, माझ्या बिझनेसमधून, माझ्या वर्कप्लेसमधून, माझ्या नातेसंबंधांमधून दूर केल्याबद्दल मी तुझी आभारी आहे. यामुळे सर्व अडथळे दूर झाले आहेत. माझे गोल्स, बिझनेस, माझी फॅमिली यांना तुझा कृपाशीर्वाद लाभला आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता माझा बिझनेस खूप भरभराटीत आहे. माझे गोल्स पूर्ण झाले आहेत. ॐ शांति शांति.
आता स्वतःला डोळ्यापुढे आणा आणि म्हणा, परमेश्वरा, तू माझ्यावर वर्षाव करत असलेल्या दैवी प्रकाश, दैवी शक्तीसाठी व कृपाशीर्वादासाठी मी खूप खूप आभारी आहे. आजपर्यंत मी केलेल्या प्रत्येक चुका तू माफ केल्यास आणि एक सच्चरित सद्विचारी व्यक्ती बनण्यासाठी तू वेळोवेळी मला सहाय्यता केली, माझ्यावर निस्सीम प्रेम केले. जर तुम्हाला काही आजार असेल, शरीराचा एखादा भाग दुखत असेल, तर कल्पना करा की परमेश्वराचा तो दैवी पांढरा चमकदार प्रकाश तिथे पोहोचला आहे व चमत्कार झाल्यासारखी ती जागा बरी झाली आहे. तो आजार तुमच्या शरीरातून नष्ट झाला आहे. नकारात्मक ऊर्जा तिथून निघून गेली आहे, नष्ट झाली आहे. तुम्ही पूर्ण बरे झाले आहात. परमेश्वरा, मी खूप सुखी, समाधानी, आनंदी व शांत झालो आहे. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे अडथळे निर्माण करत होते असे घटक माझ्या आयुष्यातून निघून गेले आहे व माझं आयुष्य आध्यात्मिक शक्तीने भरून गेलं आहे. माझं आयुष्य समृद्धीने भरून गेलं आहे. थँक यू गॉड फॉर युअर फिजिकल हिलिंग, सायकोलॉजिकल हिलिंग, इमोशनल हिलिंग, फायनान्शियल हिलिंग आणि स्पिरिच्युअल हिलिंग. माझ्या नातेसंबंधातील माधुर्य, परमात्म्याबरोबरचं दृढ होत चाललेलं माझं नातं, ब्रह्मांडाशी जोडलं गेलेलं माझं नातं, या सगळ्यांसाठी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण परमानंद, शांती, आध्यात्मिक सुखाने भरून गेला आहे. माझ्या जीवनावर प्रकाश टाकल्याबद्दल, माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मला समजून सांगितल्याबद्दल, हे ज्ञान प्राप्त झाल्याबद्दल मी आभारी आहे. संपूर्ण जगात तुझा प्रकाश पसरला आहे. संपूर्ण जग फक्त प्रेम, शांतता पसरलेली आहे. माझे सद्गुरू, आध्यात्मिक मार्गदर्शक, माझे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार, किंबहुना या जगातील प्रत्येक व्यक्ती, या पृथ्वीवरील चराचरापर्यंत तुझा आशीर्वाद पोहोचला आहे. तुझा दिव्य प्रकाश, तुझी दिव्य शक्ती प्रत्येक सजीव तसेच निर्जीव गोष्टींपर्यंत पोहोचत आहे. सो बीट तथास्तु, आमीन. हात जोडा. परमप्रिय परमेश्वरा, मला तू तुझे दिव्य आशीर्वाद लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन बनवलंस, त्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद. माझ्या हातून काही चुका होत असतील तर मला योग्य तो मार्ग दाखव. तुझे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहोत. तुझ्या दिव्य प्रकाशात, दिव्य शक्तीत माझं आयुष्य उजळून निघो, ही दृढ इच्छा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सो बीट. आमीन, आमीन. हे मेडिटेशन मी श्रीयुत अविनाश आनंद सिंग यांच्या परवानगीने आपल्यापर्यंत पोहोचवू शकले, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.